आहे आता सध्या काय परिस्थिती आहे? काल एकही इन्सिडेंट्स चुकीचा घडला नाही. आज काल रात्री पण काल दिवसा पण शांतता होती, आज काल रात्री पण शांतता होती आणि आज सकाळपासून पण अगदी शांतता या ठिकाणी आहे. ग्रामीण भागामधले काही तालुक्यांमध्ये जी 144 कलम लागलेली होती ती आपण उठवलेली आहे. एक फक्त अंजनगाव तालुक्यामध्ये काही कारणास्तव आपल्याला ती ठेवावी लागली, पण तिथेही शांतता आहे. तर एकंदरीत जर तुम्ही रिव्ह्यू जर घेतला तर बिलकुल परवाच्या दिवशी आणि नरवाच्या दिवशी ज्या घटना घडल्या होत्या तेवढ्या जर सोडल्या तर त्याच्यानंतर अजिबातच काही अपरिहार्य घडलेलं नाही. चार दिवसांचा कर्फ्यूची घोषणा काय सांगणार आहे, काय बैठका झाल्यात अधिकाऱ्यांशी? जितकं लवकर नॉर्मलाइज होईल तेवढ्या लवकर नॉर्मलाइज करण्याची भूमिका आम्ही ठेवतो आहे, पण काही सेन्सिटिव्ह एरियाज आहे त्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स राहतील. 2 ते 4 आज देखील 2 ते 4 काही आपल्याला मूलभूत सुविधांसाठी ज्या काही गोष्टींसाठी आपल्याला बाहेर जावं लागतं त्याच्यासाठी आपण 2 ते 4 ओपन ठेवलेलं आहे, पण थोडं हळूवारच आम्ही जातो आहे कारण सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पण जिल्ह्यामध्ये पूर्ण ओपन केलेलं आहे, सिटीमध्ये थोडेसे रेस्ट्रिक्शन. आपल्यापाशी आज एकंदरीत SRPFच्या ज्या तुकड्या आहेत पहिल्या दिवशी 2 होत्या, नंतर 5 बोलवल्या, तर जवळपास आपल्यापाशी 4,000-5,000 वर वेगळी पोलीस आपली अमरावतीत असते, त्याच्या व्यतिरिक्त पोलीस त्या ठिकाणी आलेली आहे आणि कडक बंदोबस्त आहे. पोलिसांची खरं खूप मदत झाली, त्यांनीही भरपूर सहकार्य त्या ठिकाणी केलं. त्यांच्यावरही काही आंदोलकांनी तिथे त्यांच्यावरही वार झाले, पण त्यांनी पण व्यवस्थित भूमिका इथं बजावलेली आहे. अधिकारी पण सगळे सामंजस्यांनी आहे. कलेक्टर आणि CP दोघंही जणी परवा रात्री रुजू झाल्या, आत्ता तरी व्यवस्थित आहे. मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे, राजकारण विरहित आम्ही इम्पार्शियल राहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करतोच आहे, पण ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही एवढं मात्र ठरवलं.